फोटो स्टुडिओकडून लाखो रुपयांचा माल लंपास करणारी टोळी जिल्ह्यात दाखल झाली असून त्याचा फटका दोडामार्ग तालुक्यातील दीप फोटो स्टुडिओला बसलाय. मंगळवारी मध्यरात्री सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. पत्रकार व हेवाळे गावचे सरपंच संदीप देसाई यांच्या मालकीचा हा स्टुडिओ असून त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलंय. दोडामार्ग गोवा रोडवर सुधा सोनू कॉम्प्लेक्समध्ये देसाई यांचा दीप फोटो स्टुडिओ आहे. मंगळवारी मध्यरात्री या स्टुडिओचे मेन शटर व काचेचा दरवाजा अर्धवट तोडून मोठ्या शिताफीने चोरी केली. प्रथमतः शटरचा लॉक कटावणीच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी न झाल्याने थेट शटर मध्यभागी ओढून ग्लास असलेला दरवाजा फोडून आत प्रवेश केला. आतील 2 निकॉन कंपनीचे कॅमेरे, कॉम्प्युटर, फोटो प्रिंटर, LED, लॅपटॉप, SD कार्ड, पेन ड्राइव्ह, DVD असे सुमारे 2 लाख किमतीचे साहित्य लंपास केले. हा प्रकार निदर्शनास येताच देसाई यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानंतर घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी पंचनामा केला. पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर रत्नागिरीहून श्वान पथक बोलावण्यात आले. उशिरा हे पथक दोडामार्ग येथे दाखल होणार आहे. दरम्यान या घटनेने धास्तावलेल्या दोडामार्ग तालुक्यातील फोटो व व्हिडिओग्राफर असोसिएशनने दोडामार्ग पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत या चोरीचा तातडीने छडा लावावा अशी मागणी केली.